नमस्कार मंडळी या गरमीच्या सीझनमध्ये तुमच्याकडे वेळ खूपच कमी आहे आणि तुम्हाला हेल्दी पौष्टिक आणि टेस्टी असा नाश्ता बनवायचा असेल तर हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा खूपच सोपी पद्धत आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये हा नाश्ता तयार होतो चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची यानंतर एक मूठभर पालक घेतलेला आहे पालक चांगला स्वच्छ धुवून देठासकट घ्यायचा तुमच्याकडे पालक नसेल तर फक्त कोथिंबीर घालून किंवा इतर भाज्या घालून देखील बनवू शकता एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या तोडून घातल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे ठरवा जर लहान मुलांना देत असाल तर हिरव्या मिरचीचा वापर कमी करा एक चमचा जिरं आणि एक उकडलेला बटाटा असा कट करून घेतलेला आहे तो उकडलेला बटाटा देखील यामध्येच घालायचा आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर याची बारीक एकदम स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता मस्त आपलं हिरवीगार प्युरी तयार झालेली आहे छानसं वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण जे आहे ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया बघा हे किती मस्त अगदी सॉफ्ट अशी स्मूथ प्युरी तयार झालेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामधलं सगळं वाटण असं चमच्याने काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ठेवायचं म्हणजे हे पाणी आपण आता पुढे वापरू शकतो एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण ज्या गव्हाच्या पिठाच्या चपात्या करतो तेच पीठ घ्यायचं आहे यानंतर दोन चमचे रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे तुम्ही कोणताही वापरू शकता पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर ही जास्त तिखट नाही आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता एक चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स आहे तीसुद्धा घालायची आहे अर्धा चमचा चाट मसाला चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता मिक्सरचं भांडंमध्ये मी पाणी घालून ठेवलेलं होतं ते पाणीच आपण यात इथे वापरायचं आहे सगळं व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे असे आणि गरज लागेल तसं इथे आपण पाण्याचा वापर करायचा तर हे बॅटर मला थोडंसं घट्टच वाटतंय तर मी यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालणार आहे तर मिक्सरच्या भांड्यात जे पाणी होतं तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे आपल्याला हे बॅटर थोडंसं अजून पातळ करायचं आहे तुम्ही पाहू शकता तर मी अजून थोडंसं यामध्ये पाणी घालणार आहे पाणी घालून पुन्हा एकदा ढवळायचं आहे कारण हे बॅटर घट्टच आहे म्हणून मी अजून पाणी घातलं तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीचं आपल्याला सॉफ्ट आणि स्मूथ बॅटर पाहिजे तर आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे मस्त या बॅटरमध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे आणि रवा फुलण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात झाकण ठेवायचं आहे आणि हे बॅटर असंच दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे तर पंधरा मिनटं हे बॅटर मी बाजूला ठेवलं होतं हे बघा तुम्ही पाहू शकता आता रवा देखील छान फुललेला आहे आणि बॅटर आपलं थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे अशाच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर पाहिजे तर आपला नाश्ता बनवण्यासाठी बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता नाश्ता बनवायला घेऊया तर यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि सगळं तेल हे पॅनला ग्रीस करून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं यानंतर आपण जे बॅटर घेतलेलं आहे ते एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि असं पॅनवर थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने थोडंसं हलकं पसरवून घ्यायचं गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे जास्त गॅस फास्ट करायचा नाही आणि मिडियम गॅसवर एका बाजूने हे छान शेकू द्यायचं तर दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता वरून हा नाश्ता आपला एकदम ड्राय झालेला आहे आता यावर थोडंसं तेल घालायचं कडेकडेने आणि चांगलं व्यवस्थित असं ब्रशच्या साह्याने पसरवून घ्यायचं आणि एक दोन मिनटं अजून हे छान शेकून घ्यायचं आता दोन ते तीन मिनटाने तुम्ही पाहू शकता पूर्ण ड्राय झालेला आहे आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं शेकून घेऊया तर सावकाश याला उलटायचं आहे आणि असं पलटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं छान शेकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं दोन्ही बाजूनी चांगलं शेकून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला मस्त पौष्टिक असा कलरफुल नाश्ता तयार झालेला आहे आता हा नाश्ता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि दु अशाच पद्धतीने बाकीचा नाश्ता देखील बनवून घ्यायचा आहे सकाळच्या धावपळीत गरमीच्या वेळेमध्ये जर तुम्हाला पौष्टिक असा नाश्ता बनवायचा विचार येत असेल मनामध्ये तर अशा पद्धतीने हा नाश्ता नक्की बनवून बघा लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल असा हा पौष्टिक नाश्ता एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद